ही प्रेक्षणीय शर्यत बद्दल म्हणजे मी जितकं सांगावं शब्दच नाही माझ्याकडे, म्हणजे शब्दाची रचनाच करता नाही येणार. कारण का मी जेव्हा अड्ड्यामध्ये होतो तेव्हा मधुर आणि महबूब विजय करून गाडी पुढे आली, आणि जी जशी गाडी पुढे आली आणि जसा तो घोलका जो बघितला ना, आणि तो दादा मी वरून शूट केलाय, तो म्हणजे क्रेज बोलायला एवढी पब्लिक, मथुर आणि महबूबची एवढी पब्लिक, म्हणजे मी बघून थक्क झालो, म्हणजे एवढी कसं काय क्रेज. आणि इथून नाही आलेली, खूप ठिकाणाहून आलेली, काही साताऱ्यावरून आलेली एवढी क्रेज. तर हे जे प्रेम महबूब आणि मथुरला भेटतं याच्याबद्दल काय बोलाल दादा तुम्ही? त्यांच्या प्रेमाने त्यांच्या प्रेमामुळे आमची जोडी बोलते. तर आता ती भारतातली मथुर आणि महबूब आधीपासून A1 जोडी आहे. दादानी सुद्धा आताचा व्हिडिओ पडला होता माझा, तेव्हा सांगितलं होतं महबूब जरी आता 15-16 वर्षाचा झाला असेल तरी तो अजून त्याच ताकदीने धावतो, म्हणजे शेर आहे असं म्हणतो तो दादाने, की त्याच ताकदीने पळतो. महबूबची साथ आहे म्हणून मथुर सुद्धा त्याच याच्याने साथ आहे, मथुरच्या जोडीला धावतो तो. त्याच्याबद्दल काय बोलतो तुम्ही? दादांचं एवढं प्रेम आहे महबूबवरती. प्रेम आमचं म्हणजे तितकाच आहे मथुरवर आणि महबूबवर पण सुद्धा. त्याचं वय त्याचे झालेत पण तोही दाखवत नाही ना, आम्ही पण त्याला दाखवून देत नाही. नक्की जात. आणि ही जोडी जशी मागच्या वर्षी सतत होती आणि काय अड्डा झाला होता, तिथे थोडा लागला होता पायाला, त्याच्यामुळे थोडं शर्यतीमध्ये तो आला नव्हता. कारण आपल्या बैलाला जर इजा होते तर त्याला आपला आराम देणं महत्वाचं आहे. आणि आता पुन्हा तो त्याच ताकदीने उभा राहिलाय, तर मथुर आणि महबूब आपल्याला सतत बघायला भेटेल का? कारण हा क्रेज बघताना ना एवढा आनंद होतो ना, काय सांगू. कसं मथुर आणि महबूब जरी कोणी एक पलत नसला किंवा एक कमी पलाला त्याच्या आजारामुळे किंवा त्याला दुखापत झाल्या समोर, आम्ही बहिणी पण एकमेकाची वाट बघतात एकत्र येण्याची, आणि मालक सुद्धा वाट बघतात एकत्र येण्याची. त्याच्यामुळे ती जोडी एकदम शांत चितीने पळते पण, आणि विजय सुद्धा मिळवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सर्व जे फॅन फॉलोईंग आहेत, आम्हाला आमच्यासाठी सर्व बैल सारखीच आहे. आणि आम्हाला असं वाटतं की सर्व बैल साच्या आधी पाचच्या आधी, जसं मी मागे सुद्धा म्हटलं होतं, आणि आम्ही खरंच सुख म्हणजे खुश आहोत सर्व, आहेत की नाही? सर्वांना मथुर आणि महबूब हा अंधारात नाही तर उजेडात धावताना बघायला भेटला. आणि कसं आहे माहिती का, सर्वजण येतात ना, छोटी बोयले सुद्धा मोठे आहेत, पण सर्व बैल ज्या शर्यतीसाठी एक असतात ते लोकांना वाटतं ते आधी व्हाव्या, थोडं म्हणजे एक घंटा आधी तरी. आणि ते होताना दिसतंय, उसटण्या अड्ड्यात सुद्धा झाला, पाडगाववाल्यांनी सुद्धा नियोजन छान केलं आणि आपला बैल आपल्या पाचच्या आधी धावताना भेटला. त्याबद्दल काय नियोजन बद्दल काय बोलू शकताय? आभार मानेन मी पाडगावच्या कमिटीचे का, त्यांनी आमची जोडी लवकरात लवकर जमली, आमची वास्तवप्रचार जमलेली, त्यामुळे उन्हाचा प्रभाव असला म्हणून थोडा आम्ही लेट काढली. आमची चुकी आहे, अड्ड्यावल्यांची काहीच नाही. शक्यतो नियम आहे का 11-2 ही व्हॉट्सअपची शर्यत निघाली पाहिजे, कारण उन्हाचा प्रभाव आहे, माणसंही थकतात बैलही थकतात, कोणला विकनेस पण येतो. त्याच्यामुळे आम्ही ती 4 वाजता काढली, पण प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली तर ती उजेडतच झाली, आणि त्यांना 100% योगदान दिलं ते अड्ड्यावले. आता मी दादा बॅनर बघितला थार आहे, त्या थार मध्ये मथुर सोबत कोण पहिरा असणार, काय गुप्तता आहे का, काय आहे? गुप्तता असेल, गुप्तता असेल. दादा तुम्ही काय बोलू शकता आजच्या शर्यतीबद्दल? आमची अशर्यत आज जिंकली हे आम्हाला पूर्ण म्हणजे सहयोगांना आनंद आहे त्या शर्यतीबद्दल. दिवाळी साजरा होणार आज माझ्या घरी शर्यत जिंकल्याबद्दल. खरंच दादा महबूब म्हणजे आपण जेव्हा मथुर आणि महबूबची गाडी धावतो जितका हात महबूबचा असतो तितका मथुरचा सुद्धा असतो. लोक जसं मथुरकडे धावले जातात पण महबूब त्याच जोडीने मथुर सोबत धावतो तेव्हा कसं वाटतं? म्हणजे त्या तोडीच्या बैलांना आपला बैल महबूब धावतो तेव्हा कसं वाटतं? आम्ही दोन्ही बैला सोबत पडला. तुम्हाला कसं वाटतं जेव्हा ताकदीचा बैल आणि आपला सुद्धा त्या ताकदीने धावतो तेव्हा कसं वाटतं? प्रेक्षकांची चॉईस आहे का मथुर आणि महबूब, पण आम्ही जी मानतो एकच जोडी आमची एकच जोडी आहे, त्याच्यामुळे आम्ही कुणाही कॉम्प्रोमाइज करत नाही. तो माझा नियम माझा, भले आमचा महबूब मैदानात नसला तरी आम्ही मथुरच्या सोबत असतो, किंवा मथुर जरी मैदानात असला राहुल सुद्धा आमच्या महबूबच्या बरे असतो, त्याच्यामुळे आमची एकजुटी आमची कधी तुटणार नाही. आणि हा घरोबा नेहमी सारखा तसाच चालत राहील. दादा ही दुसरी मतलब दुसरी शर्यत, उसाटणे अड्ड्यात मथुर आणि महबूब आणि आता ही दुसरी शर्यत, कसा आनंद आहे? आता हे दादा तर दिवाळी साजरी करणार आहे, तुम्ही कोणता फटाका फोडणार आहे? दिवाळी ही सगळीकडे साजरी होणार आहे, आमच्या घरी सुद्धा होईल. आजचा जो क्षण होता तो एक नंबरच होता. नक्कीच दादा, आणि जेव्हा तो क्षण मी युट्यूब वरती दाखवेन ड्रोनद्वारे तर तुम्हाला दिसेल, पण मी दादा तो क्षण टिपण्यासाठी टेम्पोवरती चढलो आणि तो जो नजारा बघितला ना, बापरे मी तर थक्क झालो. म्हणजे जागा नव्हती मैदानात, एवढी पब्लिक होती ती शर्यत जिंकल्यानंतर. चला दादा, बोनस गिफ्ट दिले महबूबने. महबूबचा नाव काही कारणास्तव थोडासा थांबला होता, कारण तो अड्ड्यामध्येच नव्हता, अड्ड्यामध्येच नव्हता, पण आता तो पुन्हा गाजताना दिसतोय. कसं वाटतं? बोनसनी सुरुवात केली, दिवाळी बोनस. चला दादा धन्यवाद, आजचा प्रश्न महबूब पुढच्या सुद्धा शर्यती जिंकत राहील. धन्यवाद, धन्यवाद दादा.